नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने अखेर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहीर करणार याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. सुधीर तांबे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे डॉक्टर सत्यजित तांबे यांनाही उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अखेर काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली आहे. सुधीर तांबे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. थोरात मतदारसंघात परतल्यावर मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे सुधीर तांबे म्हणालेत.